उमाताई, मी आपलं स्वागत करते. हरी ओम, मी सगळ्यांचं स्वागत करते. गुड इवनिंग ऑल. आय होप एव्हरी वन इज लिस्निंग अँड हिअरिंग माय व्हॉइस. अभिषेक सर, इफ यू कॅन जस्ट रिस्पॉन्स मी फॉर दॅट. येस मॅम, यू आर ऑडिबल. हां, ओके. सो आय वेलकम उमा मॅम ऑन दिस प्लॅटफॉर्म. अभिषेक सर, इफ यू कॅन शो हर. येस मॅम. उमाताई, आपण दिसत नाही आज वेबिनार मध्ये. दिसते आता. हा, थँक्यू. सो आय वॉज वंडरिंग की आपण का नाही दिसत. छान आवाज येतोय आपला. मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने स्वागत करते. आज आपण खूप छान विषय घेऊन आला आहात आमच्या सर्वांसाठी. तर मी सगळ्यांना, जे नवीन आहेत, ज्यांना बऱ्यापैकीची ओळख नाहीये, त्यांच्यासाठी मी आपलं कार्य थोडस सांगू इच्छिते. तुमचं कार्य खूप मोठं आहे, तर ते मी 5 मिनिटात काय घेणार, पण जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगणार आहे. हां, आपल्या आजच्या ज्या स्पीकर आहेत त्यांचं नाव आहे उमा मयूर चंदने. त्यांनी त्यांचं शिक्षण सोशियोलॉजीमध्ये त्यांनी MA केलं आहे. मनशक्ती केंद्रात ते गेल्या 23 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी आपलं जीवन आपल्या सर्व समाजासाठी दिलेलं आहे. त्यांनी जे पदभार घेतलं, विभाग प्रमुख झाले शिबिरांच्या, आणि त्यांनी मग बाह्य उपक्रमामध्ये पण भाग हळूहळू घ्यायला सुरुवात केली. त्यांचं काम इतकं प्रचंड मोठं आहे की ते तुमचा आवाज नाही येते मला. हॅलो. आपले शिबिर होत असतात मनशक्ती केंद्रात 3-3 दिवसाचे, त्याबद्दल आपण थोड्या वेळाने माहिती करूनच घेणार आहोत. त्या शिबिरामध्ये त्यांचं ते प्रमुखाने ते होल्ड करतात. युवकांसाठी त्यांना आयुष्यात त्यांना दिशा मिळावी व चांगल्या प्रेरणा जागृत व्हावी ह्यासाठी त्या विविध कार्यशाळा त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतात. मुले व पालक यांचे ते मार्गदर्शन करतात, समुपदेशन होत असतं त्यांच्याकडून. महाराष्ट्रातल्या आम्ही जवळजवळ आपण मनशक्तीचे कार्यशाळा असेच शिबिर प्रत्यक्ष शाळेत किंवा जिथं बोलवलं जाईल तिथं आपण घेत असतो. तर तिथं सुद्धा ते अग्रसर असतात, कधीही मागे घेत नाही. त्यांचे कॉलेजेसमध्ये त्यांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे उपक्रम राबवतात आणि त्यांचं सुसूत्रीकरण करत असतात. मनशक्तीचे विविध उपक्रमामध्ये आणि त्यांचे व्यवस्थामध्ये व्यवस्थापन बघतात. तर माझा एक स्वतःचा एक अनुभव आहे की 31 डिसेंबर रोजी जो आमचा युवकांसाठी जो कार्यक्रम झाला तो रात्री 9 ते 1:30 पर्यंत चालला.
आणि 1:30 सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांची जिथं तिथं सेव करून त्या गेल्या आणि पहाटे परत 6 चहा तयार करून सगळ्यांना स्वतः वाटायला हजर होत्या. तर म्हणजे इतकी ते एनर्जेटिक असतात कामामध्ये. मला खरंच त्या दिवशी त्या वर्षी खूप कौतुक वाटलं होतं त्यांचं. त्या या कामाव्यतिरिक्त आमच्या मनशक्तीच्या जे 50 केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत प्रत्येक ठिकाणी, त्यांचं ते सुसूत्रीकरण करतात किंवा त्यांच्या मीटिंग्स कधी असतात त्याचं सगळं नियोजन ते करत असतात. तर आता आज जो आपण विषय घेऊन आले आहेत ते मुलांसाठी आहे आणि मुलांचा जो बाल विकास आहे ते कसा व्हायला पाहिजे. मुलं वाढतच असतात. आता कोविडमध्ये आपण पाहिलं, आपण घराबाहेर नाही पडलो तरी आपण 1.5 मोठे झालो आहोत काही न करता. पण जाणीवपूर्वक आपण कसं प्रत्यक्ष काही करून जर आपल्याला छान बौद्धिक विकास मुलांचा आणि स्वतःचा पण कसं करून घेता येईल ते आज आपण ताईंकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तर मी आता उमाताईंना आवाहन करते की आजचं त्यांनी सेशन सुरू करावं. धन्यवाद ताई. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. हरिओम. मनशक्ती केंद्रातर्फे मी सगळ्यांचं स्वागत करती आहे. मला जस्ट एक माहिती अशी हवी आहे. जरा स्क्रीन नको. मला एक जस्ट माहिती अशी हवी आहे की काही दिवसांपूर्वी मनशक्तीचं आपला अजून एक सेशन झालेलं होतं या दळवी फाउंडेशन तर्फेच. तर आपल्यापैकी ऐकलं आहे का? काही जणांनी ऐकलं आहे. हो, बऱ्यापैकी. त्यावेळेस पण हे शिक्षक असतात मॅम, कारण दर वेळेस आमचे शुक्रवारी ह्या मीटिंगला हजर असतातच. ओके ओके, गुड गुड गुड. म्हणजे मी अशासाठी विचारलं कारण त्यावेळेला मनशक्ती केंद्राची माहिती आपण दिलेली होती, ती मी आता रिपीट करत नाही. मनशक्ती तरी थोडस सांगावं कारण काही जण नव्याने जॉईन होत असतात. ठीक आहे. आम्ही डोंबिवली मधल्या स्वामी विवेकानंद शाळेचे शिक्षक यावेळी जॉईन झालोय. आम्हाला ती लिंक मिळाली, त्यामुळे आम्हाला थोडीशी माहिती चालेल. ओके चालेल चालेल, मी बोलते. सर, मनशक्ती रिसर्च सेंटर लोणावळ्याला आहे. स्वामी विज्ञानानंद याचे फाउंडर आहेत, संस्थापक आहेत, प्रथम चिंतक आहेत. विज्ञान, सायन्स, अध्यात्म, धर्म सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी एक न्यू वे फिलॉसॉफी मांडलेली आहे, ज्याला नव तत्वज्ञान असं म्हटलं. मला नंबर लावायचं होतं. म्यूट म्यूट नाही केला होता मॅम, पण तुम्ही म्हणजे 3 नंतर अनम्यूट होते मी. हा हा लोणावळा हे मनशक्ती रिसर्च सेंटर आहे. इथे विविध प्रकारचे 35 विषयांवरचे अभ्यास वर्ग चालतात, स्टडी कोर्सेस चालतात. जो जो 250 वर 5 भाषांमध्ये 5 लँग्वेजेसमध्ये इथे बुक्स आहेत. विविध प्रश्नांवर इथे मार्गदर्शन केलं जातं. जन्मपूर्व अवस्थेपासून ते मृत्यूपश्चात मनाचं अस्तित्व एवढ्या रेंजमध्ये इथे अभ्यास केलेला आहे आणि त्या त्या टप्प्यावर येणारे प्रश्न याबद्दल इथे गाईडलाईन्स दिल्या जातात. आणि मग त्यासाठी अभ्यास वर्ग आहेत, पुस्तकं आहेत, मनशक्ती नावाचं आपलं मंथली मॅगझिन आहे. त्याशिवाय इथे विविध प्रकारच्या 65 प्रकारच्या वैयक्तिक मशीन टेस्ट घेतल्या जातात. मनशक्तीची हेल्पलाईन आहे काउन्सिलिंगसाठी, कायमस्वरूपीची ही हेल्पलाईन आपण सगळ्यांना उपलब्ध केलेली आहे. याशिवाय आदिवासी ग्रामीण उपक्रमही मोठ्या प्रमाणावर आपले चालू असतात. मनशक्ती .org आपली वेबसाईट आहे.
या वेबसाइट च्या थ्रू तुम्ही नक्की याची अजून डिटेल मध्ये माहिती समजून घेऊ शकाल. अगदी थोडक्यात कार्याची 2 मिनिटात मी ओळख करून दिलेली आहे. आणि आजचा आपला मूळ विषय आहे तो म्हणजे बाल विकास आणि मेंदू क्रांती. होप सो आपण सगळेजण शिक्षक आहात, त्यामुळे आपल्या प्रत्येकातील जी शिक्षकी वृत्ती आहे त्याला मी मनापासून वंदन करते आणि मूळ विषयाला आपण सुरुवात करूया. आजचा विषय मला शिक्षकांसाठी बोलायचा नाहीये, पण शिक्षक म्हणल्यानंतर थोडासा भाग बोलतो, कारण मनशक्ती शिक्षकांसाठी पण खूप मोठ्या प्रमाणावर कार्य करतं. 2 वर्षापूर्वीच कोविड कोरोना याच्या आधीच म्हणजे मार्चला कोरोना आला त्याच वर्षी जानेवारीमध्ये मनशक्तीने एक मोठी राज्यस्तरीय पातळीवरची शिक्षण परिषद शिक्षक परिषद अरेंज केलेली होती आणि जवळजवळ 600 शिक्षक त्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं सहभागी झालेले होते. मनशक्तीचं यूट्यूब चॅनल आहे मनशक्ती रिसर्च सेंटर, त्याच्यावर याबद्दलचे काही व्हिडिओज आपण नक्की अपलोड केलेले आहेत, जरूर तुम्ही पहा. अनेक मान्यवर डॉक्टर अभय बंग रघुनाथ माशेलकरांपासून सगळे फिलिपाईन्सवरनं हेरंबे कुलकर्णींसकट अनेक तज्ज्ञ शिक्षण तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते. मनशक्तीमध्ये शिक्षकांसाठी खास एक 3 दिवसाचा अभ्यास वर्ग असतो ज्याला शिक्षक वर्ग असंच म्हटलेलं आहे, शिक्षकांसाठीच तो स्पेसिफिक घेतलेला आहे. शिक्षकांबद्दल मनशक्तीला अत्यंत आदर आहे. मनशक्तीचे जे विविध मुलांसाठीचे शिबिर चालतात त्या शिबिरांमध्ये आम्ही जसं आई वडिलांचं महत्व आयुष्यामध्ये काय आहे हे सांगत असतो आणि त्यांना रोज नमस्कार करायला सांगत असतो खाली बघून, तसंच मुलांच्या व्यक्तिमत्वाला जडणघडण करण्यामध्ये शिक्षक हा तिसरा एक अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे आणि त्यामुळे मुलांना आम्ही इथे नेहमीच शिक्षकांनाही आदर द्या आणि त्यांनाही खाली वाकून नमस्कार करा असं प्रत्येक शिबिरात आवर्जून हा नियम आम्ही घालून दिलेला असतो. दरवर्षी इथे काही 1000 मुलं आणि पालक इथे शिबिरांसाठी येत असतात. आत्ता सध्या लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष शिबिरं नाही आहेत, पण ऑनलाईन शिबिरं आपली मनशक्तीची सातत्याने अभ्यास वर्ग आणि हे चालू आहेत, कारण शिक्षकांचं महत्व हे खरं तर ज्याला आपण म्हणतात की एक पिढी घडवण्याचं सामर्थ्य शिक्षकांमध्ये आहे. राष्ट्रक्रांती घडवून आणण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर ते मनशक्तीचा पूर्ण विश्वास आहे की ती शिक्षकांमध्ये आहे. आज आपण जर इतिहास पाहिला तर इतिहासामध्ये आपण हेच बघतो, अगदी कोणी अगदी आम्ही मुलांना तेच म्हणतो की शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचं नाव माहिती असतं, पण कोणी अलेक्झांडर घ्या, शिवाजी महाराज घ्या, कोणी घ्या, आई वडील आणि शिक्षक गुरु यांचीच नावं इतिहासामध्ये नोंद केलेली असतात. कापडवाल्याचं नसतं, वाण्याचं नसतं, डॉक्टरचं नसतं, वैद्याचं नसतं, त्यांची नावं इतिहासात नोंद नाही, कारण व्यक्तिमत्वाची जडणघडण ही फक्त शिक्षकच करत असतात. शिक्षकांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, मी म्हणलं तसं एक पिढी घडवण्याचं सामर्थ्य हे शिक्षकांमध्ये आहे. परंतु अजूनही म्हणावं तसं आपल्या भारतामध्ये तेवढं शिक्षकांचं महत्व हे शासन पातळीवर जेवढं हवं तेवढं नाहीये. माझ्या मते या मुद्द्याशी तुम्ही नक्कीच सहमत होऊ शकाल. मध्ये मी एक संदीप वासलेकरांचं पुस्तक वाचलेलं होतं, शोध नव्या दिशेचा, कदाचित आपणही वाचलेला असेल. त्याच्यात एक भाग मला आठवतोय, तुम्ही जरूर वाचा, एका दिशेचा शोध म्हणून, की नॉर्वेचा त्यांनी अनुभव सांगितला होता आणि त्याच्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, अनेक देशांच्या सांगितल्या. त्यात त्यांनी असं म्हटलंय की तिथल्या पंतप्रधानांना डायरेक्ट शिक्षक हा कॉन्टॅक्ट करू शकतो, मध्ये कोणी नाही. किंवा त्यांना एका रेल्वेचा अनुभव त्यांनी तिथे शेअर केलाय की रेल्वेतनं प्रवासात एक मुलगी त्यांच्या शेजारी होती, भारतीय मेंटॅलिटी प्रमाणे ते तिच्याशी गप्पा मारत होते की काय तुला पुढे व्हायला आवडेल. तर अनेक ती म्हणली मला खूप मोठी महत्वाकांक्षा आहे पण होईल की नाही मला माहित नाही. मग ते आपले म्हणले की काय तुला
डॉक्टर व्हायचंय का इंजिनियर व्हायचंय का तुला मनाई नाही मग आर्किटेक्ट व्हायचंय का मग राजकारणात जायचंय का. तर ते म्हणले राजकारणात जायचं म्हणल्यावर अक्षरशः अंगावर झुरळ पडल्यावर झटकू तसं तिचे एक्सप्रेशन्स होते. आणि मग शेवटी तिने मला सांगितलं की मला शिक्षक होण्याची इच्छा आहे कारण प्रगत राष्ट्रांमध्ये शिक्षक टीचर्स याला प्रचंड सन्मान आहे. अजूनही आपण भारत एवढी वर्ष स्वातंत्र्य मिळवून झालो तरी डेव्हलप कंट्री नाही आहोत याला हे अनेक कारणांमध्ये हेही कारण असू शकतं कारण शिक्षक यांचा सन्मान आणि त्यांच्या कामाचं महत्व हे अजूनही उच्च स्तरावर लक्षात आलेलं नाही. शिक्षण शास्त्रामध्ये एक लाईन नेहमी शिकवली जाते की रमेशला गणित शिकवायचंय आपण ऐकलं असेल. तर याच्यामध्ये नेहमी असं म्हटलं जातं की याच्यामध्ये काय काय येणं आवश्यक आहे त्या शिक्षकाला. रमेशला गणित शिकवायचंय याच्यामध्ये त्याला गणित येणं आवश्यक आहे, शिकवणं टीचिंग हे येणं आवश्यक आहे. तेवढंच महत्वाचं तिसरं फॅक्टर म्हणजे रमेश ही काय चीज आहे हेही त्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याला गणित माहिती असलं पाहिजे, शिकवणं माहीत असलं पाहिजे, तसं तो रमेश हा काय व्यक्तिमत्व आहे हेही माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न किंवा त्या ह्याच्यासाठी आजचं सेशन आपल्या सगळ्यांना नक्कीच उपयोगी पडू शकेल. सध्याची सगळीच परिस्थिती अतिशय काळजी करणारी आहे, सगळ्याच क्षेत्रामध्ये त्याचे अनेक बरे वाईट परिणाम घडलेले आहेत करोनाच्या याच्यामध्ये. यामध्ये आपण मोठी माणसं तर होरपळून निघतो आहोतच, परंतु मला विशेष कौतुक किंवा आपल्यालाही नक्कीच आहे की ते म्हणजे या स्टुडंट्स विद्यार्थ्यांचं छोट्या मुलांचं खेळण्या बागडण्याचं वय, मजा मस्ती करण्याचं वय, प्रचंड एनर्जेटिक वय, आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांना घरात बसून राहावं लागतं आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक निश्चित आहेच आणि त्यांना सांभाळणाऱ्या आईबाबांचंही कौतुकच आहे. ऑनलाईन आता शाळा हळूहळू सुरू झालेल्या आहेत तर त्यामुळे ऑनलाईन टीचिंग हा एक वेगळा एक्सपिरियन्स आपण सगळेच घेतो आहोत. आम्ही नेहमीच म्हणतो मनशक्तीमध्ये की ह्या करोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे जसं हे संकट आहे तसंच आपण या संकटाचं संधीत रूपांतर करण्याची फार गरज आहे. मनशक्तीने तेच केलं आणि मनशक्तीचे सर्व अभ्यास वर्ग, मुलांची शिबिरं आणि अनेक हे उपक्रम हे ऑनलाईन कोर्सेस सुरू केलेले आहेत. जे एवढे वर्ष आम्हाला अन्य कार्यबाहुल्यामुळे किंवा अन्य व्यस्त वेळापत्रकामुळे शक्य नव्हतं ते आम्ही या करोना काळात आमच्याकडनं निश्चितपणे घडलं आणि त्यामुळे हे संकटाचं आपण संधीत रूपांतर निश्चितपणे केलेलं आहे. बालविकास आणि मेंदू क्रांती हा विषय जर बोलायचं झाला तर आधी आपल्याला थोडस म्हणजे आता खूप डिटेलमध्ये नाही जात मी, मेंदूशास्त्र हा आपल्याला विषय समजून घ्यायचा नाहीये, तो फार प्रचंड आहे, परंतु एक बेसिक नॉलेज आपल्याला असणं त्याबद्दलचं गरजेचं आहे की जे आपल्या या मुलांशी संबंधित भाग फार महत्वाचा आहे. मेंदूशास्त्राप्रमाणे मुलांच्या मुलामुलींच्या मेंदू वाढीचा जो ग्राफ आहे तो ग्राफ समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. हा ग्राफ कदाचित तुम्हाला आता स्क्रीनवर दिसू शकेल. जर आपल्याला पाहिलं तर शून्य म्हणजे जन्मा 20 वर्षापर्यंत स्क्रीन शेअर नाहीये. हा करतायत सुरू करतायत ते. तर 0 ते 7 म्हणजे 1 ते 7 वर्षापर्यंत एक पहिला टप्पा मेंदू वाढीचा आहे. त्यानंतर 7 ते 14 हा दुसरा टप्पा आहे आणि 14 ते 21 15 ते 21 हा तिसरा टप्पा आहे. हे जर आपण समजून घेतलं की 0 जन्मापासून पहिल्या 7 वर्षामध्ये आपल्या शरीरातलं एक पेशी चक्र बदलत असतं. जसं 90 दिवसामध्ये एक रक्तचक्र वर्तुळ एक ब्लड सर्कल शरीरातलं कम्प्लीट होत असतं, तसं आपल्या पेशींचं सेल्स सर्कल जे आपल्या बॉडीमधलं हे दर 7 वर्षांनी चेंज होतं. 7 वर्षानंतर आपल्या 7 वर्षापूर्वीचं एकही कण
पूर्ण बदललेला असतो. त्यामुळे हे सात सात वर्षाचे जे मेंदू वाढीचे जे टप्पे आहेत हे टप्पे अत्यंत महत्वाचे आहेत. मेंदूची जर विकास आपण म्हटला तर डेव्हलपमेंट जर आपण म्हटली तर ती गर्भामध्ये 70% डेव्हलपमेंट ब्रेनची ही गर्भाशयातच होत असते. गर्भातच आईच्या गर्भातच ही डेव्हलपमेंट 70% होत असते. त्यानंतर जन्मापासून पहिली 3 वर्ष ही 15% ही डेव्हलपमेंट होत असते. 3 वर्षापासून शालेय वयापर्यंत साधारणतः ही 10% होत असते आणि 14 ते 21 वयापर्यंत ही 5% डेव्हलपमेंट होत असते आणि त्यानंतर मात्र मेंदूचा विकास मेंदूची वाढ होत नाही हे मेंदूशास्त्राप्रमाणे मेंदूशास्त्रज्ञ म्हणतात हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हा आपण टप्पा जर समजून घेतला तर 21 वर्षापर्यंत म्हणजे जे शालेय म्हणजे शिक्षण एज्युकेशन अकॅडमिक एज्युकेशन आपण जे म्हणतो ते 21 वर्षापर्यंत बेसिक जर आपण लक्षात घेतलं तर तोपर्यंत मेंदू विकासाची मेंदू वाढ ही पूर्ण झालेली असते. हा सगळ्यात महत्वाचा भाग. आणि पहिल्या 3 वर्षात जर तुम्ही हे पाहिलं स्क्रीनवर तर पहिल्या 3 वर्षात 70 आणि 50 म्हणजे 85% मेंदूची डेव्हलपमेंट झालेली असते. आणि नॉर्मली समाजामध्ये आपण वावरताना आपण असं म्हणतो ती लहान मुलं आहेत त्यांना काय कळतं, बरोबर आहे ना, त्यांना काय समजतं असं आपला एक अप्रोच किंवा ॲटिट्यूड असतो एक की त्यांना काही नाही कळत. पण लक्षात घ्या की ही 85% डेव्हलपमेंट मेंदूची पहिल्या 3 वर्षापर्यंत झालेली असते. मेंदूची जुळणी जी आहे मेंदूतलं जे आपण मेंदू आपण माहिती आपल्याला तुम्ही बरेच टीचर्स असल्यामुळे मी खूप डिटेल नाही पण मेंदूचे जे जाळं आहे ज्या वळ्यावळ्या आहेत त्या जितक्या दाट तितका ती व्यक्ती हुशार किंवा त्याच्यामध्ये क्षमता जास्त असं मानलं जातं. या मेंदूबद्दलचं जर अधिक समजून घ्यायचं झालं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या 2% वजन हे मेंदूचं असतं 2% आणि त्याला लागणारा ऑक्सिजन म्हणजे किती महत्वाचं फंक्शनिंग आहे आपल्या एकूण शरीराला लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा 20% ऑक्सिजन प्राणवायू हा त्या एकट्या मेंदूला लागतो. वजन केवढूसं एवढूसं इटुकलं पिटुकलं पण त्याचं खाद्य किती तर 20% किती पर्सेंट आहे ते लक्षात घ्या. 3 अब्ज न्यूरॉन पेशी ने हा मेंदू बनलेला आहे. मानवी मेंदू हा विश्वातील सगळ्यात मोठं आश्चर्य असं मानलं जातं लक्षात घ्या. आणि ह्याच मेंदूची क्रांती आपल्याला घडवायची. क्रांती याचा अर्थच मुळात बदल चेंज गुड चेंज असा आहे, बरोबर ना. मग या मेंदूमध्ये जर आपल्याला चेंज करायचा असेल बदलायचं असेल तर मुळात आपलं व्यक्तिमत्व कसं बनलेलं आहे हे आपल्याला आधी त्याआधी समजून घेणं महत्वाचं असतं. आणि त्यासाठी मन मेंदू आणि शरीर ही साखळी हा त्रिकोण समजून घेणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या मन ही कन्सेप्ट आहे ना. मन ही कन्सेप्ट जी आहे ना ही आपल्या पौर्वात्य देशांनी किंवा भारतीय संस्कृतीने 1000 वर्षांपूर्वी मांडलेली कल्पना आहे. मन कुठे आहे, मन दिसतं का? मन दिसत नाही. छोट्या छोट्या मुलांना जेव्हा आम्ही हे प्रश्न विचारतो तेव्हा खूप मजेशीर उत्तर मुलं देतात की मन इथे हृदयात आहे, मन इथे आहे. मग म्हणलं अरे तिथे हृदय आहे, इथे ब्रेन आहे. आपण ओपन हार्ट सर्जरी केली, ओपन ब्रेन सर्जरी केली तर आपल्याला मन दिसेल का? नाही, ते नॉन मॅटर आहे, ते अजड आहे. आज आपला हा सगळा विषय मनाचा नसल्यामुळे मी खूप सविस्तर त्याबद्दल बोलणार नाहीये पण तुम्ही नंतर अवश्य हा अभ्यास मनशक्तीत समजून घ्या.
मनाचं अस्तित्व निश्चितपणे आहे, ते नॉन मॅटर आहे, दे कॅनॉट ऑक्युपाय द स्पेस, पण ते आहे. शरीरात कुठल्या अवयवात आहे सांगता येणार नाही, पण आपण एखादी व्यक्ती मृत्यू पावली असं जेव्हा म्हणतो तेव्हा अमुक अमुक व्यक्तीने देह सोडला असं आपण म्हणतो. म्हणजेच ती व्यक्ती आणि तिचा देह हे सेपरेट आहे, तिचं मन आणि ती देह ह्या दोन सेपरेट गोष्टी आहेत हे आपण आपसुकच मान्य करतो. बरोबर आहे ना? आणि त्यामुळे हा मेंदूला आज्ञा कोण देतं? तर मन. मन हे महत्वाचं आहे. विचार कोणाला आहेत, इच्छा कोणाला आहेत, इमोशन्स कोणाला आहेत, तर या मनाला आहेत. मला आत्ता मस्त गरमागरम चहा प्यायची इच्छा झाली. ही इच्छा मला झाली म्हणजे माझ्या जिभेला झाली का? नाही. माझ्या पोटाला काय झालं? माझ्या पोटाला झाली का? नाही. मग ही इच्छा माझ्या मनाला झाली आणि ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी बाहेर पडलं का? मला मला दिसतच नाही. काय ताई येतोय आपला आवाज? आपण येतोय ना? बोला. म्हणजे इच्छा, इमोशन्स, भावना ह्या सगळ्या गोष्टी मनाला आहेत आणि त्या पूर्ण करून घेण्यासाठी शरीर हे फक्त माध्यम आहे, बॉडी इट्स अ मीडियम. आणि शरीर आपलं हे अब्जावधी पेशींनी बनलेलं आहे. सेल बायोलॉजी आपल्याला माहिती आहे, सेल्सनी बनलेले आहे. अनेक सायन्स टीचर असतील आपले, हे सेल्सनी बनलेलं आहे. आणि प्रत्येक सेल मनशक्तीमध्ये ह्या विषयावर खूप एक रोगमुक्ती विज्ञान म्हणून वर्ग आहे, जन्म मृत्यू विज्ञान म्हणून एक वर्ग आहे. खूप इंटरेस्टिंग हे सगळे वर्ग आहेत. त्यामध्ये हा 3 दिवस फक्त स्पेसिफिक या विषयावर आपण मार्गदर्शन करतो, पण हे बेसिक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून मी ते धावते रेफरन्सेस फक्त देते आहे. मग आपल्याला या मेंदू क्रांती घडवायची असेल तर ती खरं तर मनक्रांती घडवणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य देशात काही वर्षांपूर्वी एक तिथल्या अभ्यासिका आहेत शेरॉन बेगले नावाच्या, त्यांचं एक खूप गाजलेलं पुस्तक आहे की ट्रेन युअर माइंड अँड चेंज युअर ब्रेन. ट्रेन युअर माइंड अँड चेंज युअर ब्रेन, शेरॉन बेगले म्हणून त्यांचं खूप गाजलेलं पुस्तक आहे. की हे प्रथमच पाश्चिमात्य देशात त्यांनी माइंड, मन ही जाहीररित्या कन्सेप्ट मांडलेली आहे, मान्य केलेली आहे, किंवा त्याचा अभ्यास त्यांनी जो केला तो त्यांनी मांडलेला आहे. की जे आपण भारतीय हजारो वर्षांपूर्वीपासून मांडलं जात आहे मनशक्तीचं, मन म्हणजे या केंद्राचं नावच मनशक्ती आहे. इथे संपूर्णतः मनाच्या केंद्राचाच अभ्यास केलेला असल्यामुळे त्याचाच हा जास्त अभ्यास आहे. त्यामुळे ट्रेन युअर माइंड अँड चेंज युअर ब्रेन, तुमच्या मनाला शिकवा आणि तुमच्या मेंदूमध्ये योग्य बदल घडवा, हे आहे मनशक्तीचे. आम्ही युवकांचे जी शिबिरं घेतो त्यात आमची टॅगलाईनच आहे की विचार बदलला की आचार बदलतो, आणि हे विचार म्हणजे मनाचे विचार तिथे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता खर तर असा विषय आपण समजून घेतला, विचार बदलला की आचार बदलतो. मग आता मुलांशी संबंधित आपल्याला बाल विकास साधायचा आहे, मुलांचा विकास आपल्याला करायचा आहे, डेव्हलपमेंट करायची आहे. त्यांचा एकांगी डेव्हलपमेंट नको आहे, आपल्याला सर्वांगीण विकास मुलांचा साध्य करायचा आहे. आणि मग हा करत असताना आपल्याला ते मूल समजून घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही सगळेजण शिक्षक आहात, टीचर्स आहात, आणि तुमच्यापैकी बरेचसे जण त्यातले पॅरेंट्स पण आहात, पालकही आहात. बरोबर आहे ना? बर, तर मला असं एक प्रश्न विचारायचा आहे की मला सांगा की तुम्ही हुशार आहात का तुमची मुलं तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत? मला स्क्रीन बघायची. तुम्हाला सांगाल कोणी एखादं ऑफ करून की तुम्ही हुशार आहात जास्त का तुमची मुलं हुशार आहेत, किंवा मग तुमची वैयक्तिक मुलं आणि ऍज अ स्टुडंट कोण हुशार आहे तुमच्यामध्ये? सर
काही इथं उत्तर येतात ते मुलं चिल्ड्रन चॅट बॉक्स मध्ये उत्तर आली आहे. मुलं हुशार आहेत. बघा ही मुलं बाय इव्होल्युशन थेअरी उत्क्रांती शास्त्राप्रमाणे येणारी प्रत्येक पुढची नेक्स्ट जनरेशन ही प्रगत मेंदू घेऊन जन्माला येते. लक्षात घ्या ही मुळातच प्रगत मेंदू घेऊन ही मुलं जन्माला येतात. जेव्हा आपण लहान होतो आणि आपल्या आईबाबांना पॅरेंट्सना आज अ क्वेश्चन विचारला असता की तुम्ही हुशार आहात का तुमची मुलं हुशार आहेत, आणि मला खात्री ऑब्व्हियसली आईबाबांनी उत्तर दिलं असतं की आमची मुलं हुशार आहेत म्हणजे आपण हुशार आहोत. आज आपण मोठे झालो, आपण पॅरेंट्स झालो आणि आपल्याला हा प्रश्न विचारला जातोय कोण हुशार आहे, तर आपण उत्तर देतोय मुलं हुशार आहेत. बरोबर आहे ना? कारण उत्क्रांती शास्त्राप्रमाणे जसं उत्क्रांती सगळ्याची झाली तसं माकडापासून माणूस बनला गेला, तसं प्रगती माणसाची झाली म्हणजे मेंदूची प्रगती झाली, डेव्हलपमेंट झाली. आणि ही मुलं प्रगत मेंदू घेऊन प्रगत वातावरणात जन्माला आलेली आहेत हे लक्षात घ्या. आत्ताची जनरेशन आणि आपण असा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या लहानपणी मोबाईल फोन होता का? मोबाईल फोन नव्हता. कॉम्प्युटर जस्ट इंट्रोड्यूस झाला असेल. फोन म्हणजे ट्रंकॉलच, लाईन लावून पहाटे वगैरे असलं काहीतरी ऐकायचं आम्ही लहानपणी, असलं काहीतरी होती पद्धत. तर आता किती प्रगती बाहेर बाह्य वातावरणात आणि सगळ्या पातळीवरही टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा किती प्रगती झाली आहे. तुम्हाला सांगा आता की मुलांना आपल्याला मोबाईल शिकवावा लागतो का? नाही ना. लॅपटॉप कॉम्प्युटर कसा वापरायचा हे शिकवावं लागतं का? नाही शिकवायला लागत, बाय डिफॉल्ट त्यांना येतोच. घरामध्ये मोबाईल ऑपरेट करताना आजी आजोबांना जर काही अडचण आली तर ते तुमच्या माझ्याकडे येतील का मुलांकडे जातील की बाळ बघरे काय झालं? कुणाकडे जातील? मुलांकडे जातील. का त्याने काय मोबाईल कॉम्प्युटर किंवा याचा हार्डवेअरचा कोर्स केलाय का? नाही. बाय डिफॉल्ट त्यांना ते नॉलेज आहेच आहे. आज मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक नीड्स ज्या आहेत ना आता त्या चेंज करायला लागतील. अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल असंच आता करायला लागेल ना. अन्न वस्त्र निवारा बरोबर आता मोबाईल ही बेसिक नीड होत चाललेली आहे. आज अख्खे आपले एज्युकेशन सिस्टीम गेले 1.5 वर्ष या मोबाईल लॅपटॉप ह्याच्यावरच चालू आहे. ही बेसिक नीडच झाली आता. तर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की मला तर असं काही काही वेळा वाटतं की या पोरांची पोरं जेव्हा जन्माला येतील ना, अजून काय 25-30 वर्ष 20-25, ती बहुतेक जन्माला येतानाच मोबाईलवर हाय हॅलो करतच येतील बहुतेक. हा माहित नाही आपल्याला काय परिस्थिती निर्माण होईल. मला मध्ये एका डॉक्टरने एक इमेज पाठवली होती की त्याच्यात असं होतंच की आईच्या गर्भामध्ये एक बाळ होतं. आत्ता माझ्याकडे ती नाही आहे पटकन, पण आईच्या गर्भामध्ये बाळ आहे, हातात मोबाईल आहे त्याच्या, बाहेरून डॉक्टर आणि नर्स त्याला रिक्वेस्ट करतायत की ये बाळ बाहेर ये प्लीज कम आउट, आणि ते काय म्हणते त्याचा रिप्लाय असा आहे की वेट मी स्टेटस अपडेट करतो आणि मग बाहेर येतो. ही पुढच्या 50 वर्ष पण खूप लांब राहिली. पुढच्या 25-30 वर्षात ही परिस्थिती येणार नाही असं आपण आज गॅरंटेड म्हणू शकतोय का? नाही म्हणू शकत होत आपण. याबद्दल गॅरंटी नाही देऊ शकत. काय होणार आहे माहीतच नाही. कारण 25 वर्षापूर्वी आपण इमॅजिन तरी केलं होतं का की एवढं दळणवळण कम्युनिकेशन एवढं सोपं होऊन जाईल म्हणून? नव्हतं केलेलं. ही प्रचंड हुशार मुलं आहेत. बरोबर, ही टेक्नॉलॉजीमध्येच हुशार आहेत का? नाही ना. सगळ्याच बाबतीत म्हणजे आपल्याला त्यांचे प्रश्न आपली बोलती बंद करतात, आपण विचारलेल्या प्रश्नांना त्यांची उत्तरं पुन्हा आपलीच बोलती बंद करतात. आहे ना हा अनुभव? निश्चितपणे. मला आठवत आहे एक छोटी मुलगी होती, एक
हार्डली 2.5-3 वर्षाची मुलगी असेल आणि त्या मुलीला आईने एका सांगितलेला किस्सा आहे मला हा खूप पालक बोलत असायच्या की म्हणे मी तिला विचारलं की आपल्याला मार्केटला जायचंय तर कसं जायचं बेटा पायी पायी जायचं का रिक्षाने जायचं त्यांनी प्रश्न विचारला की मार्केटला जायचंय तर आपल्याला पायी जायचं का रिक्षाने जायचं हा साधा सिंपल क्वेश्चन होता तुम्ही काय उत्तर दिलं असतं मी काय उत्तर दिलं असतं तर ऑब्व्हियसली आपण पटकन उत्तर दिलं असतं रिक्षाने जाऊ बरोबर आहे ना कारण म्हणजे एक तर सामान हातात पुन्हा वेळेची बचत वगैरे आपण हा लॉजिकली विचार करून तसं उत्तर दिलं असतं पण त्या 2.5 वर्षाच्या मुलीने एक तिसराच ऑप्शन शोधून काढला आज जे आपण तुमच्यापैकी जे यंग टीचर्स आहेत जर आपल्या आई वडिलांनी विचारलं हे किंवा हे दोन ऑप्शन तर अजूनही आपलं डोकं लावून तिसरा ऑप्शन उत्तर द्यायची हिंमत नाही आपल्याला अजूनही आई वडिलांसमोर पण त्या 2.5 वर्षाच्या मुलीने उत्तर दिलं आई तू कडेवर घेणार असशील तर पायी पायीच जाऊ काय उत्तर दिलं कि तू कडेवर घेणार असशील तर पायी पायीच जाऊ मला फार कौतुक वाटलं तिच्या या उत्तराचं मी तिला म्हणलं ढमे काय ग म्हणलं रिक्षाने मस्त जायचं यायचं ब्रुंग 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 आपली रिक्षाने गेलं आलं मला म्हणली तुला नाही कळत मी विचारत पडले म्हणलं काय नाही कळत तर तिच्या बोलण्याचा क्रक्स असा होता मतितार्थ असा होता की रिक्षाने गेलं तर इथे बसलं आणि तिथे उतरलं आणि पायी म्हणजे स्टॉपिंग ऑल द स्टेशन नाही ना होणार खेळण्याचं दुकान दिसलं आईस्क्रीम दिसलं खाऊ दिसला तर ते नाही घेता येणार ना म्हणलं मग पायी पायी जायचं ती म्हणली अशीच आहे तू बुद्धू म्हणलं आता मी परत चाट पडले म्हणलं मी काय बुद्धू म्हणे अगं पाय दुखतील ना पायी चालत गेले तर म्हणलं शाळेत देऊ काय फटका म्हणलं आईचे नाही का हातही दुखणार आणि पाय दुखणार कडेवर घेऊन पायी पायी जाऊ म्हणते आईचं दुखेल आई आईचं बघेल हे तिचं वर उत्तर थांबणं नाहीच आर्ग्युमेंट्स नाहीच तिचे थांबलेच नाही असे अनुभव खूप तुमच्याकडे पण भरपूर असतील ना त्यामुळे ही जी जनरेशन आहे ही अफाट आणि अचाट जनरेशन आहे प्रचंड हुशारी आहे प्रचंड एनर्जी या मुलांकडे आहे मग आता ऍज अ पॅरेंट और ऍज अ टीचर म्हणून आपली काय भूमिका असली पाहिजे आपला याच्यातला काय रोल असला पाहिजे तर आपला याच्यामधला निश्चितपणे एक मार्गदर्शक दिशादर्शक म्हणून आपण असले पाहिजे दिशादर्शक डिरेक्शन देणारे कारण मुलांची ही जी हुशारी आहे मुलांकडे असलेली जी बुद्धिमत्ता आहे इंटेलिजन्स आहे आणि त्यांच्याकडे असलेली प्रचंड एनर्जी आहे ही जर त्याला योग्य दिशा दिली नाही तर ती चुकीच्या निगेटिव विध्वंसक साईडला जाऊ शकते नकारिकतेकडे जाऊ शकते विध्वंसक ह्याच्याकडे जाऊ शकते चुकीच्या मार्गाला जाऊ शकते फॉर एक्झाम्पल सांगते मी लोणाला राहते दऱ्या डोंगरात राहते त्यामुळे मला तशाच उदाहरणं सुचतात तुम्ही पण लोणाला येत असाल पावसामध्ये भिजायला भरपूर पाऊस आहे मी तुम्हाला नंतर आमंत्रण देणार आहेच आहे अतिशय छान धबधबे आहेत आणि आपण पाहिलं की हे धबधब्यांवरनं पडणारं पाणी हे ऑब्व्हियसली कुठे जातं जमिनीकडे जातं जमिनीवर पडतं आणि त्याला जिथे वाट फुटेल तिथे ते वाहवत जातं एम आय राईट बरोबर आहे वाट फुटेल तसं ते वाहवत जातं तुम्ही तुमच्या बाबतीत किंवा तुम्ही इतरांना हा शब्द प्रयोग कधी वापरलाय का वाहवत जाणे बिकॉज ऐकलेलं आहे कारण मी तर खूप वेळा ऐकलंय माझ्या आई वडिलांकडनं की अमुक अमुक गोष्टीच्या मागे वाहवत जाऊ नको कारण
वाहवत जाण्याला दिशा नसते, डिरेक्शन नसतं. जिथे सहज सुखाचं हार डोक्याला तकतकने कटकटने जाते चाललंय आपलं, असं तिथे सहजतेने जातं. निसर्गाचा नियमच तसं आहे, माणसाची ती मानसिकताच तशी आहे. पण त्याच पाण्याला, त्या धबधब्यावरून पडणाऱ्या पाण्याला जर योग्य तो बांध घातला आणि बांध देऊन त्या पाण्याला जर दिशा देऊन त्याचा जर आज आता आपण जागृत झालोय आणि करता आहेत सगळेजण असे प्रयोग, तर त्या पाण्याचं युटिलायझेशन चांगल्या पद्धतीने योग्य ठिकाणी होऊ शकत. बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर. सेम अबाउट अवर चाइल्ड. आपल्या मुलांच्या बाबतीतही तसंच आहे. मुलांकडे अफाट अचाट प्रचंड बुद्धिमत्ता आहे, एनर्जी आहे, धबधब्यासारखी ती कोसळणारी आहे. पण त्याला जर संस्कारांचा बांध नसेल तर मी मगाशी म्हटलं तसं की ती विघातकतेकडे जाऊ शकते, नकारात्मकतेकडे, निगेटिव्ह ह्याच्याकडे, चुकीच्या गोष्टीकडे जाऊ शकते. त्यापेक्षा आपल्याला ती विधायकतेकडे वळवायची आहे. आणि त्यासाठीच त्यांना संस्कारांचा बांध घातला पाहिजे. मनशक्ती केंद्र, तुम्ही शिक्षण देण्याचं काम करता, तुम्ही शिक्षणाचे संस्कार मुलांवर करतात, आम्ही संस्काराचं शिक्षण मुलांना देतो. आपल्या दोघांचे कार्य सेम पॅरलल चालणार आहे. मुलांवर तुम्ही शिक्षणाचे संस्कार करता आणि आम्ही संस्काराचं शिक्षण देतो. आणि म्हणून मुलांना या संस्काराचा बांध घालणं गरजेचं आहे. मुलांच्या हुशारीला संस्काराचं कोंदण आवश्यक आहे. बरोबर आहे. कारण आत्ताची मुलं ही अतिशय स्वार्थी म्हणलं तरी हरकत नाही. मदर बद्दल आदर नाही, फादर बद्दल कदर नाही, अशी परिस्थिती या मुलांची आहे. मित्रमैत्रिणींशी जुळवून घेणं नाही, सहकार्य नाही, कोऑपरेशन नाही, ऍडजस्टमेंट नाही, अनेक किती गोष्टी सांगता येतील त्यांना. त्या सगळ्या चेंज करून त्यांच्या मनामध्ये आपल्याला मनक्रांती घडवायची आहे, तर ती मेंदू क्रांती होऊ शकेल. मन हा राजा आहे, किंग आहे. मेंदू हा प्रधान आहे, काम करणारा ऍक्टिव्ह. आणि सगळं शरीर जे पेशी जे आहेत या प्रजा आहेत. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला ही पुढची पिढी प्रज्ञावान बनवायची आहे, प्रज्ञावान घडवायची आहे. प्रज्ञेमध्ये बुद्धी आणि संस्कार दोन्हीचा मेळ आहे. आपल्याला ही मुलं प्रज्ञावान बनवायचे का? तर एका अर्थाने जर सांगायचं झालं तर ती आपल्या घराण्याची जशी नेक्स्ट जनरेशन आहे, पुढली पिढी आहे, तशी ही मुलं सगळी जनरेशन म्हणजे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे, आपल्या देशाची नेक्स्ट जनरेशन आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं की शिक्षकांमध्ये राष्ट्र म्हणजे एक पिढी घडवण्याचं सामर्थ्य आहे आणि राष्ट्र क्रांती घडवण्याची क्षमता कोणामध्ये असेल तर ती शिक्षकांमध्ये आहे. दरवर्षी हजारो हजारो मुलं शिक्षकांच्या हाताखालनं जातात. आई वडील म्हणून आपण आपली एखाद दोन मुलं घडवतोच, त्यामुळे तुम्ही दुहेरी भूमिकेत आहात, डबल रोल आहे तुमचा, ऍज अ पॅरेंट आणि ऍज अ टीचर. बघा, आणि म्हणून आपल्याला जर चेंज कुठे करायचा असेल, रिव्होल्युशन क्रांती कुठे घडवून आणायची असेल, तर ती मनामध्ये घडवून आणली पाहिजे, ती त्यांच्या विचारांमध्ये घडवून आणली पाहिजे. कारण लक्षात घ्या, आपण नेहमी बघा, आपण सगळ्या बऱ्याच भगिनी आहेत, बंधू आहेत इथे. एक पुन्हा एक छोटंसं उदाहरण एक्झाम्पल देते की घरामध्ये आपण एक समजा आंब्याची पेटी आणली, आंब्याचा सीझन होऊन गेलाय, पण एक उदाहरण म्हणून देते, एक समजा आपण आंब्याची पेटी आणली
तर ती पेटी आणल्यानंतर जनरली आपण काय करतो, त्या पेटीतले आंबे चेक करतो, सगळे आंबे बाहेर काढतो, कच्चे आंबे, अर्धे पिकलेले आंबे, पूर्ण पिकलेले आंबे, आणि खराब एखादा आंबा असेल तर आपण काय करतो, बाजूला काढतो. बरोबर आहे? बरोबर आहे. का बाजूला काढतो? कारण त्याच्यामुळे बाकीचे आंबे खराब होऊ नयेत. सेम सेम प्रोसेस ही पिंडी ते ब्रह्मांडी सगळीकडे सेमच आहे. सेम प्रोसेस ही आपल्या मनामध्ये पण आहे, तीच प्रोसेस घरामध्ये आहे, तीच प्रोसेस समाजामध्ये आहे, तीच प्रोसेस देशामध्ये, विश्वामध्ये, सगळीकडे हेच आहे. एक जरी चुकीच्या विचारांचा माणूस जर घरामध्ये, फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये निगेटिव्ह काहीतरी वेगळं असेल तर अख्खं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होतं. एक जरी चुकीचा निगेटिव्ह विचारांची व्यक्ती समाजामध्ये असेल, एक समाज समूह, आज नक्षलवादी, दहशतवादी, आतंकवादी, काय नावं त्यांना, अख्खं राष्ट्र वेठीस धरतात. लक्षात घ्या, तेच आपल्या मनामध्ये पण आहे. आपल्या मनामध्ये एक जरी चुकीचा निगेटिव्ह विध्वंसक नकारात्मक विचार मनामध्ये असेल तर तो बाकीच्या चांगल्या विचारांवर कब्जा मिळवू शकतो. आणि कारण लक्षात घ्या, म्हणून ती गांधीजींची, महात्मा गांधीजींची तीन माकडं आपल्याला माहिती आहेत. आपण ती शाळेमध्ये लावलेली असतात, चित्र असतं, हे केलेलं असतं. काय असतं ते? वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका. याचा उलटा अर्थ काय? चांगलं पहा, चांगलं बोला, चांगलं ऐका. कारण मी पुन्हा त्याच्या मागचं मेंदूशास्त्र तुम्हाला सांगते, आपण जे पाहतो, ऐकतो, बोलतो, त्या सगळ्याचे इम्प्रिंट्स आपल्या मेंदूमध्ये उमटतात. मेंदूमध्ये या सगळ्याचे ठसे उमटतात आणि लहानपणी उमटलेले ठसे कधीही नष्ट होत नाहीत. वेळ आहे का? मी बघते, मला एक एक्सपेरिमेंट घ्यायचा होता, घेऊ का जरा याच्याबद्दल? मला सांगा, तुम्ही शिक्षक असल्यामुळे आय थिंक, आणि काही एक दोन जणांचे व्हिडिओ चालू असल्यामुळे मला दिसतंय नोट्स काढतायत, वही पेन घेऊन बसला आज सगळेजण. मग एक पटकन एक मी एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी देते की एक फुलाचं चित्र काढा पटकन सगळ्यांनी. फुल, फ्लॉवर, आपापल्या वहीवर एक फुलाचं चित्र काढा, फ्लॉवर. पटकन, हा, वेळ नाही, मला अजून बरेच मुद्दे सांगायचे आहेत. याचा खरं एक स्क्रीनशॉट करायला पाहिजे, तसे मन लावून काढताय. हो हो, घेऊया. बर, काढलं सगळ्यांनी, छान. मला आता दाखवा, त्या ताई दाखवतायत अंजली ते, पण सगळ्यांनीच दाखवा बरं जरा. सगळ्यांनी सगळ्यांची फुलं पहा, सेम आहेत का नाही? बरोबर आहे, ठीक आहे, छान. सगळ्यांची फुलं सेम मला तरी दिसली नाहीत, प्रत्येकाचं फुल वेगळं. बरं, मी एक प्रश्न विचारू का तुम्हाला? मला सांगा की तुम्हाला कुठल्या फुलाचं चित्र काढण्याची इन्स्ट्रक्शन दिली होती का? तुम्ही कुठल्या फुलाचं चित्र काढणार? जे डोक्यात, येस, आवर परसेप्शन, राईट. आपण जे विचार करतो, जो फुल आवडतो, माहितीच आहे लहानपणी. ओके, मला तुम्हाला तेच सांगायचंय कि मी कुठलीही इन्स्ट्रक्शन दिली नव्हती की कुठल्या फुलाचं चित्र काढा. तुमच्यापैकी एकानेही मला विचारलं नाही, मी चॅट बॉक्स बघते की एकानेही मला विचारलं नाही की कुठल्या फुलाचं चित्र काढू. मी फुलाचं चित्र काढा म्हणल्यावर सगळे फुलाचं चित्र काढण्यामध्ये एकदा कधी एकदा काढतोय, नेहमी बोरच काढतात. आपल्याला चांगली संधी मिळाली म्हणून काढता आहात. तुमच्या प्रत्येकाचं फुल इथे जरी मला वेगळं दिसलं तरी मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगते, तुमच्या प्रत्येकाचं फूल हे एकाच प्रकारचं आहे. सेम फूल प्रत्येकाने काढलेलं आहे,
तुम्ही म्हणाल काय आम्ही आंधळेपणा आलाय की काय आम्हाला, तसं नाही मला म्हणायचं, पण मला असं सांगायचंय की तुम्ही तुमच्या फुलाकडे नीट आता परत बघा. आणि मी सांगते तुम्हाला तुम्ही कुठलं फुल काढलंय. ताई सांगत होते तसं की लहानपणी आयुष्यात पहिल्यांदा जे फूल काढायला तुम्ही शिकलात ते फूल तुम्ही आता काढलेलं आहे. बरोबर आहे. कारण मी पुन्हा सांगते फुलाकडे बघा, तुमचं वय आणि तुम्ही काढलेलं चित्र हे मॅच आहे का? नाही होणार हो. माझ्या मनातला जो इम्प्रिंट आहे लहानपणचा ठसा आहे फुलाचा, तो मी तिथे काढलेला, एखाद्या लहान मुलाने काढलेलं चित्र ते वाटत. ड्रॉइंग टीचर असेल तर मग तो अपवाद असेल. सांगायचा मुद्दा तुम्हाला सगळ्यांना हाच आहे शिक्षकांना, लक्षात घ्या की एकदा मेंदूत उमटलेले ठसे कधीही नष्ट होत नाही, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे मला तुम्ही सगळे वेगवेगळ्या फॅकल्टीचे असाल, वेगवेगळ्या इयत्तेला शिकवणारे सगळे टीचर्स असाल, मुलांच्या मगाशी आपण जो पहिला ग्राफ समजून घेतला, मेंदू वाढीचा जो टप्पा समजून घेतला की 1 ते 7, 8 ते 14 आणि 15 ते 21 हे मेंदू शास्त्राप्रमाणे हे 7-7 वर्षाचे टप्पे आहेत. त्यातला पुन्हा उदाहरण उपमा द्यायची, 7 मीन्स ओली माती आहे, त्याला आता आपण जसा आकार देऊ तसा तो घडणार आहे माती ओली असल्यामुळे. 8 ते 14 जो आहे, 8 ते 14 म्हणजे थोडी माती वाळायला लागलेली आहे, आपण आकार देतो पण तसे त्याला तडे जायला सुरुवात होते. आणि 15 to 21 15 ते 21 टीनेजर्सच जे वय आहे त्यावेळा माती पूर्ण वाळलेली आहे, पूर्ण वाळलेली असते आणि तरी आपण हट्टानी अट्टाहासाने त्याला आकार देण्याचा प्रयत्न केला तर त्याला तडेबिडे नाही त्याचे तुकडेच जात पडतील. त्या दृष्टीने एक पहिली 7 वर्ष ही माणसाच्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची आहेत. आपण म्हणतो की एखादी इमारत आहे, त्या इमारतीचा, इमारत म्हणा, घर म्हणा, बांधकाम म्हणा, त्यापणा हा कशावर अवलंबून आहे? त्याचा बेस, बरोबर आहे, हा पाया जितका मजबूत घट्ट बांधणी किंवा बांधकाम हे मजबूत घट्ट होऊ शकतो. पाया असेल तर इमारत लवकर पडते. हे जर साध्या विटा सिमेंटच्या बाबतीत आहे, माणसांच्या बाबतीत काय? माणसांच्या बाबतीत सुद्धा लक्षात घ्या, हीच उपमा माणसांच्या बाबतीत बोलायची झाली तर 1 ते 7 हा जो एज ग्रुप आहे, हा एज ग्रुप म्हणजे त्याच्या आयुष्याच्या इमारतीचा बेस आहे, पाया आहे. हा पाया जितका मजबूत भक्कम घट्ट होईल त्याच वयात आयुष्याची बांधणी होते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून सगळ्यात मनशक्ती केंद्र सगळ्यात महत्वाचं काय म्हणते तर तो एज ग्रुप, त्याला आम्ही मेंदू क्रांती हा शब्द वापरले. तिथे जे काही घडवायचे बदल ते तिथेच आपल्याला घडवता येणार आहे. पुढे आपल्या हातात फार फार कमी वेळ किंवा कमी चान्सेस आहेत, म्हणून हा एज ग्रुप अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला पाहिजे. खरं तर अंगणवाडी सेविका, नर्सरीज, प्ले ग्रुप, बालवाड्या, ज्युनियर केजी, सिनियर केजी याला आपल्याकडे अतिशय कमी मानलं जातं किंवा कमी लक्ष दिलं जातं. सगळ्यात महत्वाचं काम त्यांचंच आहे, कारण
ते जिथे आता तिथे जे घडले जाणार आहेत ना तसं ते घडलं जाणार आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. 8 ते 14 मध्ये माती वाळायला लागते, स्वतःची मत निर्माण लागतात, मतांची शिंग निर्माण होतात, अहंकार इगो स्वतःचा स्वत्व बद्दलची जाणीव रिअलायझेशन व्हायला लागत. 15 ते 21 मध्ये तर मला सगळं कळतं, तुम्ही काही मला शिकवण्याची गरज नाही, उलट मीच तुमचं लेक्चर घेतो ही भावना मनामध्ये मुलांच्या असते. स्वामीजी मनशक्तीचे जे स्वामी विज्ञानंद त्यांनी इतकं छान म्हटलंय की 8 ते 14 वयोगटामध्ये 1 ते 7 मध्ये एक छान मनुष्य प्राणी असतो, 8 ते 14 मध्ये त्याला स्वतःच्या मताची अहंकाराची शिंग निर्माण होतात फुटतात, 15 ते 21 मध्ये त्याला एक अज्ञानाचं शेपूट निर्माण होतं, हे अज्ञान की मला सगळं ज्ञान आहे हे अज्ञानाचं शेपूट त्यांना निर्माण होतं आणि एक आता विलक्षण प्राणी निर्माण होतो. आणि 21व्या वर्षानंतर मात्र जेव्हा व्यवहाराशी टकरा द्याव्या लागतात, सगळं स्वप्नवत जे जगत असतात, दिवा स्वप्न ही जी पाहत असतात, आणि प्रॅक्टिकलमध्ये व्यवहारात जेव्हा त्यांना यावं लागतं, शिक्षण संपून नोकरी व्यवसाय घर दार, तेव्हा ही सगळी अहंकाराची शिंग आणि अज्ञानाचं शेपूट गळून पडतं आणि एक रक्तबंबाळ प्राणी निर्माण होतो. अतिशय विलक्षण वर्णन याचं स्वामीजींनी केलेलं आहे. आपल्याला काय लक्षात घ्यायचं हे आपण समजून घेऊया. आपल्याला या मुलांना समजून घ्यायचंय, म्हणजे त्यांचं आपल्याला एक भाव विश्व समजून घ्यायचंय. आपण शिक्षक म्हणून किंवा आई बाबा म्हणून सुद्धा सगळेजण अकॅडमिक एज्युकेशन आणि सिलेबस अभ्यासक्रम कम्प्लीट करणं ह्यामध्ये आपण अडकलेलो आहोत, बरोबर आहे? यामध्ये आपण पूर्णपणे अडकून पडलेलो आहोत. पण मुलांच्या गरजा वेगळ्याच आहेत, मुलांच्या नीड्स वेगळ्याच आहेत. पण आपल्याला जे शासनाने जे सगळ्या गव्हर्नमेंट सरकारी हे सगळ्या योजना हे सगळं पूर्ण करण्याच्या ह्याच्यात आपण मुलांकडे कसं बघतो? कारण प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्वाचं आहे. साधी बोटाची म्हणजे हाताची 5 बोट सेम नाहीये, ती 5 मुलं एकत्र एक सेम कशी असू शकतील? प्रत्येकाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, प्रत्येकाचं स्वतंत्र मन आहे, त्याला स्वतंत्र मत आहे, त्याच्या त्याच्या कन्सेप्ट आहेत, त्याच्या त्याची आयडियॉलॉजी आहे, त्याची त्याची एक वेगळी विचारसरणी आहे. पण आपण तिथे कुठेही लक्ष देत नाही आणि फक्त अभ्यासक्रम सिलेबस किंवा ज्याला आपण म्हणू आत्ताच्या भाषेत बघायला गेलो तर पालकही मुलांचा आयक्यू फक्त डेव्हलप होणं, इंटेलिजंट क्वेश्चन, त्यांना असं वाटतं की ते अकॅडमिक एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये मुलं मार्कांच्या शर्यतीत पालक त्यांना एवढे अडकवतात की बियॉन्ड इमॅजिनेशन आहे हे सगळं. आता खूप वेळ कमी आहे, हा खूप सगळा विषय समजून नाही मला एक एक मुद्दा मांडताना अनेक त्याच्यात उदाहरणं, अनेक घडलेले प्रसंग, अनेक मुलं पालक शिक्षक हाताळताना ह्या सगळी एक एक घटना प्रसंग आठवत आहेत मला. परंतु वेळेची मर्यादा मलाही लक्षात आहे, म्हणून मी एक एक पॉईंट फक्त पुढे जाते आहे की आपण मुलांच्या फक्त आयक्यूवर लक्ष न देता, मी मगाशी म्हणलं एकांगी डेव्हलपमेंट न होता सर्वांगीण विकास आपल्याला मुलांचा घडवायचा असेल तर मुलांचा SEQ अँड SQ आणि आत्ताचं अगदी लेटेस्ट म्हणजे HQ डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्यावर खरं तर सगळ्यांनी या 3 EQ वर लक्ष देणं गरजेचं आहे. IQ इम्पॉर्टंट नाही आहे का? निश्चित आहे. इंटेलिजंट क्वेश्चन बुद्ध्यांक निश्चित महत्वाचा आहे, पण तोच फक्त महत्वाचा आहे का? नो, नेवर. त्याला इमोशनल कोशंट, स्पिरिच्युअल कोशंट किंवा सोशल कोशंटही म्हणतात. आणि जो चौथा मी जो आत्ता उल्लेख करते आहे तो म्हणजे HQ मीन्स हॅप्पी कोशंट, हॅपीनेस कोशंट. मुलं आनंदी असली पाहिजे, आनंद वाटला पाहिजे मुलांना. लक्षात घ्या, आपली मुलं आहेत का हो आनंदी? सतत पिरपीर, किरकिर, कटकट, डिमांड अँड म्हणजे आपण त्यांचे फक्त पालक म्हणलं तर आपण त्यांचे फक्त ATM कार्ड होत.
त्यांनी डिमांड करायच्या आणि आपण त्या पुरवायच्या. आपला त्यांच्यामध्ये संवाद होतो का आपण फक्त त्यांना सूचना देतो अमुक करू नका तमुक करू नका. आता पालक म्हणून जर बोलायचं झालं तर काय आपण फक्त एक प्रश्न विचारतो नाही तर सूचना देतो. तू खाल्लं का, तू जेवला का, तू हे करू नको, तू अभ्यास काय नाचू नको, तू टीव्ही पाहू नको, तू मोबाईल वे करू नको, तू इथे चढू नको, नको 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 नकोचा पाढा आपला दिवसभरात असतो. विचार करा म्हणजे तुम्हीच स्वतःशी थोडस आठवलं की आपण काय मुलांशी बोलतो. बरं, आपण मुलांशी बोलतच नाही, आपण मुलांशी संवादच साधत नाही. संवाद हा टू वे असतो, आपल्याकडे फक्त वन वे असतो. घरामध्ये पण आणि शाळेमध्ये. शाळेमध्ये तुम्ही म्हणाल अ 35 मिनिटाच्या पिरियडमध्ये 35 मिनिट्समध्ये आम्ही काय काय करणार. तुमची अडचण ऍज अ टीचर म्हणून कदाचित बरोबर असू शकेल, पण असे अनेक टीचर आहेत, प्रयोगशील टीचर आहेत. आम्ही ती जी शिक्षण परिषद घेतली होती, इतके आम्ही खास रोज रात्री 2 तास हे जे प्रयोगशील शिक्षक आहेत त्यांच्या मांडणीसाठी ठेवले होते की त्यांनी काय काय शिक्षणात प्रयोग केले. भयंकर, खूप विलक्षण, आउट ऑफ दी बॉक्स जाऊन, आउट ऑफ दी वे जाऊन अनेक शिक्षकांनी अनेक प्रयोग केलेले. फक्त यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. मुलांबद्दलची खरोखरच प्रेम कळकळ आणि ती घडली पाहिजे ही इच्छा मनामध्ये असली पाहिजे. एक लक्षात घ्या, मुलांना घडवणं आणि मुलांना बिघडवणं यामध्ये 50% वाटा आहे आई वडील शिक्षकांचा असतोच. जसं घडवण्यामध्ये असतो तसा बिघडवण्यामध्येही असतोच, हे आपण मनापासून ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. मुलांना अनेक प्रश्न विचारायचे असतात, अनेक कुतूहल असतात, खूप उत्सुकता असते. आपण देतो का त्यांच्या सगळ्या प्रश्नांची कुतूहलांची उत्तर? गप्प बस, गप रे, वेळ झाली, कळत नाही का, नको प्रश्न. अमुक अन तमुक काय 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 बोलतो आपण, त्याच्यावरची काय उत्तर आहे, हा संवाद मी काय आता सांगायची गरज नाही. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की मुलांचं कुतूहल जे आहे, मुलांची जी उत्सुकता आहे ती दाबू नका. त्यांना उत्तर द्या, कारण त्याच्यातनच त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट होणार आहे, त्याच्यातनच त्यांच्या मेंदूचा विकास हा होत जाणार आहे. अधिकाधिक ज्ञान नॉलेज घ्यायला त्यांना प्रवृत्त करा, प्रेरणा द्या, इन्स्पिरेशन द्या. प्रेरणा देणारा शिक्षक हा सगळ्यात जिनियस असतो असं म्हटलं जातं. ते शिक्षक आपण बनण्याचा प्रयत्न करूया, तसे पालकही बनण्याचा आपण प्रयत्न करू. अंडर एस्टिमेट आपण बरेचदा मुलांना करतो. तुला काय कळतंय, गप्प बस, तुला काय अक्कल आहे तुम्ही. घरातल्या प्रश्नांना, शाळेतल्या याच्यात मुलांची मतं घेतली पाहिजे, त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे. एक जाहिरात मध्ये मी पाहिली होती, आता मला बरेच वर्ष, डोंट अंडर एस्टिमेट गोलू असं काहीतरी एक जाहिरात होती, जाहिरातीमध्ये तसंच दाखवलं होतं. तो आपण तसं नाही करता कामा. मुलांना अभ्यासाचा दृष्टिकोन दिला पाहिजे. मनशक्ती केंद्रात आम्ही अकॅडमिक एज्युकेशन देत नाही, मी तुम्हाला म्हटलं मगाशीच असं, पण आम्ही अभ्यास का करायचा आणि कसा करायचा हे निश्चितपणे प्रॉपर सांगतो. स्वामीजींनी मेंदूशास्त्राच्या विविध शाखांचा अभ्यास करून अभ्यास कसा करावा याच्या काही सायंटिफिक मेथड्स सांगितलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये बुद्धिवर्धन अभ्यास पद्धत आहे, मेंदू व्यायाम आहे, त्रिकोण एकाग्रता. त्रिकोण एकाग्रता तर प्रव अत्रिकोण आम्ही त्याला म्हणतो. प्रकृती, वर्तन आणि अभ्यास, मन बुद्धी शरीर, हा त्रिकोण समजून घेऊन त्याच्या डेव्हलपमेंटसाठीचा उपाय आणि कॉन्सन्ट्रेशन मेथड्स आम्ही मुलांना शिकवतो. अभ्यास जसे संगीत आहे, झोपेतून शिक्षण ही एक मेथड आहे, प्रॉपर सायंटिफिक मेथड आहे झोपेतून शिक्षण. सारांश पद्धत आहे, जवळजवळ 14 प्रकारच्या पिरोब्रेन कॉन्सन्ट्रेशन आहे, 14 प्रकारच्या अभ्यासाच्या सायंटिफिक मेथड्स आम्ही मुलांना सांगतो. या सगळ्या जोड उपाय म्हणून आहेत. मूळ अभ्यास मुलांनाच करायचा असतो,
आणि तो का करायचा तेही आम्ही शिबिरांमध्ये मुलांना सांगत असतो. अभ्यास, व्हॉट इज द पर्पज ऑफ माय एज्युकेशन, माझं शिक्षण घेण्यामागचा हेतू काय आहे. त्या एकदा हेतूचं ज्ञान मुलांना झालं की मुलांना तुम्हाला सांगावंच लागणार नाही की तू अभ्यास कर म्हणून. सिंपल आहे, अगदी एका वाक्यात सांगायचं तर तुम्हाला आयुष्यात जे काही बनायचं आहे, जे तुमचं ध्येय आहे, जे तुमचं एम आहे, जे तुमचं स्वप्न आहे, मोठेपणी तुम्हाला काय बनायचं आहे, ते बनण्यासाठी अभ्यास ही एक छोटीशी शिडी आहे. हा एक छोटासा जिना आहे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणारा. हे एवढं सिंपल आपण त्यांना सांगू शकतो. अभ्यास म्हणजे सर्वस्व नाहीये, आणि अभ्यास म्हणजे गणित मराठी हिंदी इंग्लिश संस्कृत म्हणजे फक्त अभ्यास नाही, अभ्यासू वृत्ती असली पाहिजे. एखादा म्हणेल मला फुटबॉल प्लेअर व्हायचंय, मला मेस्सी व्हायचंय, रोनाल्डो व्हायचंय, बन ना बाळा. पण तो मेस्सी कसा खेळतो त्याचा तर अभ्यास करावा लागेल. मला क्रिकेट मध्ये करिअर करायचं, अरे पण क्रिकेट बॅटिंग करायची, बॉलिंग करायची, फिल्डिंग कशी करायची त्याचा तर अभ्यास करायला लागेल. ऍक्टर बनायचंय, ऍक्टिंग कशी करायची त्याचा तर अभ्यास करायला लागेल. मग हे मुलांना पटत लॉजिकली, व्हाय का, सायन्स युगात होत आपण, हे जर मुलांना सांगितलं तर हे मुलांना 100% पटत. आम्ही मुलांना सांगतो की अभ्यास त्यांचा हा सगळ्यात जवळचा मित्र आहे, हे लक्षात घ्या. मुलं वेड्यात काढतात पण आम्ही हे त्यांना पूर्ण कन्व्हिन्स करतो. अभ्यास आणि मित्र हे गणित काही त्यांच्या ह्याच्यात जुळतच नाही, पण आम्ही त्यांना हे पूर्ण लॉजिकली सांगतो. कारण मुलं लक्षात घ्या, ज्ञान जे घेतात ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंचेंद्रिय आपली आहेत, त्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून ते ज्ञान घेतात ना. पण त्याचं जर सायंटिफिकली अनालिसिस तुम्हाला माहितीये का, या 5 ज्ञानेंद्रिय जे आहेत त्यातलं डोळा हे सगळ्यात महत्वाचं आहे. 80% शिक्षण मुलं डोळ्यांच्या माध्यमातून घेतात, 80%. 10% कानांच्या माध्यमातून ऐकून शिकतात, आणि उरलेले 10% हे बाकीचे जे स्पर्श वास वगैरे जे आहेत ना त्यातनं शिकतात. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी फक्त अकॅडमिक एज्युकेशन हे फक्त मेंदूच्या डाव्या भागाचा भाग झाला, लॉजिकल थिंकिंग, लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन, मेंदूचे दोन भाग, डावा मेंदू उजवा मेंदू. लॉजिकल थिंकिंग हे लेफ्ट ब्रेनचं आहे आणि क्रिएटिव्ह थिंकिंग हे राईट ब्रेनचं आहे. जन्मतः मुलं ही राईट ब्रेनची असतात, आपण त्यांना मारून मुकून लेफ्ट ब्रेनचं बनवतो. शालेय शिक्षणाचे सगळे विषय मेंदूतले लेफ्ट ब्रेनचे विषय आहेत, आणि आवड त्यांना राईट ब्रेनची असते. मुलांना गाणी आवडतात, गोष्टी आवडतात, ॲनिमेशन आवडतं, का, कारण ते सगळं राईट ब्रेनचं आहे. उजव्या मेंदूची सहजता मुलांमध्ये असते आणि इमोशनली भावविश्व इमोशन्स हे सगळं उजव्या मेंदूत असतं. पण आपण मात्र पालक म्हणून म्हणा किंवा शिक्षक, हा एक अभ्यासक्रम सुद्धा आपला बेसिक जो आहे हा सगळा लेफ्ट ब्रेनशी रिलेटेड आहे. मुलांच्या भावनिक विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, त्यांच्या राईट ब्रेन डेव्हलपमेंटची गरज आहे. खूप मुलं क्रिएटिव्ह उत्तरं देतात. आत्ता परवा आम्हाला इथे मी एका मुलाने मला आमच्या इथल्या एका माझ्या मुलाने जेवायला जाताना अडवलं, माझी जरा गमती जमती झाली, त्याला जेवायला जाऊ दे म्हणलं, मला सोड, मला म्हणलं भाजी कुठली सांग, मी आपलं सांगितलं. मग तो म्हणला मी तुला क्ल्यू देतो. म्हणलं काय? तो म्हणला तुझी भाजी, आई बाबांची भाजी, काकाची भाजी. मला काही ते ओळखता येईना. आणि मग त्याने जे उत्तर दिलं त्यावरनं मी अवाक झाले. सिंपल राईट ब्रेनचं उत्तर आहे, पालकाची भाजी. किती वर्षाचा? 3-3.5 वर्षाचा मुलगा. पालक, कारण तो इथेच जन्मलेला मुलं पालक हे लहानपणापासून ऐकतोय, पालकाची भाजी हे काही माझ्या डोक्यात शिरलं नाही, आम्ही त्याचे पॅरेंट्स पालक. हा राईट ब्रेनचं वैशिष्ट्य आहे. मुलांना ढगामध्ये विविध आकार दिसतात,
ससा दिसतो, वाघ दिसतो, आपण म्हणतो एक टप्पड मारतो, बावळट एका काही काय करतो, दाबून टाकतो त्यांची ती क्रिएटिव्हिटी. एखादा चित्रकार असेल, गाण्यामध्ये आवड असेल, ते सगळं साईडला, अभ्यास कर, गणित कर, नाही होऊ शकत. मी गोरे ते एक दोन मिनिटं आहेत. होत आहे आहेत आपल्याकडे. सव्वा सहा 6:20 पर्यंत घेऊया. ओके 2 मिनिटं फक्त. मी एक अजून मला प्रयोग तुमचा घ्यायचा आहे सगळ्यांचा, कारण तुमचा सहभाग असल्याशिवाय मला ती मजा येते ना. चालेल. राईट ब्रेन, तुम्हाला माहिती आहे मेंदूचे 2 भाग, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन. लेफ्ट ब्रेन लॉजिकल, राईट ब्रेन क्रिएटिव्ह. आता मी तुम्हाला साधं सांगते की तुमचे दोन्ही हात असे करा, दोन्ही हात असे करा, असे पुढे घ्या, घेतले असे मिळवा, जवळ घ्या, घेतले. आता मला तुमच्या हाताकडे बघून सांगा, जेव्हा असे हात मिळवले तेव्हा तुमचा कुठला अंगठा वर आलाय, डाव्या हाताचा आलाय का उजव्या हाताचा आलाय? डावा हात का उजव्या हाताचा अंगठा वर आलाय? बर, काही जणांचा लेफ्ट असेल, बरोबर आहे. ज्यांना आपण ही सहज केली लेफ्ट, काही ज्यांचा आत्ता जो आलाय ना त्याच्या विरुद्ध हाता अंगठा करा. मगाशी जो होता त्याच्यापेक्षा विरुद्ध अंगठा करा. इझी वाटतंय तुम्हाला का अस्वस्थ वाटतंय? थोडं अस्वस्थ वाटतंय ना. हा, फक्त अंगठा असाच्या असा केला. मला तुम्हाला हेच सांगायचंय, ज्यांचा पहिल्यांदा अंगठा असा केला, ज्यांचा डावा अंगठा लेफ्ट हँडचा अंगठा वर आला असेल, त्यांचा साधारणतः राईट ब्रेन डॉमिनन्स आहे, उजवा मेंदू जास्त हे आहे. आणि उजवा राईट हँडचा अंगठा पहिल्यांदा वर आला, त्यांचा लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स. मी तुम्हाला फक्त अंगठा असाच्या असा करायला सांगितला, असाच्या असा करायला सांगितला तर आपल्याला अनइझी वाटलं फक्त एवढंच करताना. तर तुम्ही विचार करा की जी मुलं अख्खा त्यांचा ब्रेन हा राईट ब्रेनच आहे, त्यांना जेव्हा आपण कम्प्लीट अपोजिट लेफ्ट ब्रेनने डेव्हलप करत असतो तेव्हा त्यांना किती त्रास होत असेल, इमॅजिन करा. ते लक्षात घेणं आपल्याला फार आवश्यक आहे. आणि राईट ब्रेन ऍक्टिव्हिटीज पण त्यांच्या घेणं गरजेचं आहे, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. मनशक्ती केंद्रात ह्या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. अनेक या ब्रेन्स याच्या अनेक आपण सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स करून अनेक प्रयोगात्मक खेळ आपण डेव्हलप केलेले आहेत. ब्रेनी क्यूब आहे अत्यंत महत्वाचा, याच्यातला एक ब्रेनी क्यूब म्हणून आहे. टँक सापशिडी म्हणून एक भाग आहे, खूप छान आहे. आता सगळे उपाय काही सांगणं शक्य नाही, पण हे सगळे मनशक्ती केंद्रात या सगळ्याचा आम्ही अभ्यास करून हे केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मुलांना त्यांचं नुसतं शिक्षणच नाही, सगळं आयुष्य आनंददायी, शिक्षण तर आनंददायी पाहिजेच. स्कूल चले हम हा व्हिडिओ किती जुना आहे. सवेरे सवेरे यारों से मिलने बंठन के स्कूल चले हम, ना बंठन के स्कूल चले हम, ते महत्वाचं आहे ना. तर हे जे आहे तर तो आनंद त्यांना मिळाला पाहिजे, ती मज्जा त्यांना शिक्षणात असली पाहिजे, ती मज्जा त्यांना आयुष्यामध्ये असली पाहिजे. एक आनंददायी शिक्षण व्हायला पाहिजे. शिक्षण म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकातलं शिक्षण एवढंच आम्हाला अजिबात अभिप्रेत नाही, हे लक्षात घ्या. आणि ह्याच सगळ्या बेसवर मी जे आता तुमच्याशी गेले तासभर बोलती आहे, या बेसवर मनशक्तीमध्ये मुला पालकांची खूप शिबिरं घेतली जातात. हा जो बेसिक बेस असलेला एज ग्रुप आहे, या एज ग्रुपसाठी मेंदू क्रांती नावाचं शिबिर आहे. 3 दिवसाचं हे शिबिर असतं. फक्त आत्ता लॉकडाऊनमुळे हे आम्ही प्रत्यक्ष घेऊ शकत नाही किंवा कोविडच्या परिस्थितीमुळे, पण आम्ही हे ऑनलाईन घेतो. आणि योगायोग असा आहे
की उद्याच हे शिबिर ऑनलाईन आहे. मी आवर्जून तुम्हाला सुचवेल की मुलं या एज ग्रुप मधली आहेत किंवा या एज ग्रुपला शिकवणारे जे टीचर्स आता इथे उपस्थित आहेत त्यांनी हे शिबिर अवश्य समजून घ्या. आहे गोरे ताई तुम्हाला त्याचे डिटेल्स नंतर कदाचित देतील. मेंदू क्रांती शिबिर आहे 14 साठी आपल्याकडे बुद्धिवर्धन मुलांसाठी आणि पालकांसाठी बालमानस्या हे शिबिर आहे. हे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आहे. त्याची तारखा प्रत्यक्ष घेणार का ऑनलाईन घेणार अजून आमचं चालू आहे. आणि 15 to 21 15 to 21 या एज ग्रुपसाठी यौवनाच्या क्रांती दिशा आणि पॅरेंट्ससाठी कुटुंब सुखवर्धन नावाचा वर्ग आहे. अवश्य हे आपण नंतर जरूर समजून घ्या. यामध्ये आपल्याला सविस्तर मार्गदर्शन आणि प्रॅक्टिकल उपाय हे तुम्हाला त्याच्यात मिळणार आहेत. त्याशिवाय आम्ही या मे पासून एक चिंतम पिंटम धमाल म्हणून एक प्रोग्राम सुरू केलेला आहे. ऑनलाईन डिजिटल प्रोग्राम 7 to 8 to 12 या एज ग्रुप साठी 12 to 14 पर्यंत चालेल. या चिंतम पिंटम धमाल मुलांच्या सर्वांगीण विकासासाठीचा हा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये खेळ गाणी गोष्टी मानस प्रयोग वैज्ञानिक प्रयोग आणि संस्काराचे जे जे काही आहे म्हणजे आत्ता मी खूप सविस्तर बोलत नाही त्याच्यावर पण आत्ता आज मितीला त्याच्यामध्ये मुलं पालक मिळून साधारणतः 22,000 जण त्याच्यात आत्ता सबस्क्राईब आहेत. जरूर तुम्ही तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर गोरेताई आपल्या कोऑर्डिनेटर आहेत इथे त्यांच्याकडनं याची माहिती नक्की समजून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ऑनलाईन डिजिटल हा प्रोग्राम आहे. रोज ऑनलाईन आहे. 30 मिनिटं प्री रेकॉर्डेड आहे. स्क्रीन टाईम आम्ही एकदम कमी ठेवलाय पण मुलांना ऍक्टिव्हिटीज रोजचं काही ना काहीतरी हँडझोन ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आहेत. क्राफ्ट आहेत, ओरिगमी आहे, चित्रकला म्हणजे जेवढ्या कलेचे अगदी पार नृत्य अभिनय संगीत इथपासून जेवढं आम्हाला देता येईल मॅक्झिमम 64 कलांपैकी ते आम्ही याच्यात दिलेले 22,000 मुलं पालक 22,000 महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताबाहेरच्या 13 देशांमधनं आत्ता याच्यामध्ये सहभागी ऑलरेडी आहेत. अवश्य तुम्ही नंतर त्याची माहिती इंटरेस्ट असेल ज्यांना ते जरूर तुम्ही समजून घ्या. आम्ही हा मुलांच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा जो मनातला अभिप्रेत आहे जी मुलांची टोटॅलिटीमध्ये सर्वांगीण डेव्हलपमेंट आम्हाला अभिप्रेत आहे ती आम्ही या चिंतम पिंटम धमाल मधनं प्रत्यक्ष प्रॅक्टिकली मुलांकडनं करून घेतो आहोत. तो हा तो चिंतम पिंटम कार्यक्रम दोन्ही गटासाठी आहे. एक ते सात आणि आठ ते चौदा अशा दोन्ही दोन्ही गट तर आपण जे उद्या जो आपला ऑनलाईन कार्यक्रम आहे 1 to 7 वयोगटासाठी हे आवाहन करते की आपण जरी ह्या गटातले विद्यार्थी किंवा आपले मुलं नसतील पण वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी अवश्य जर आपला जर वेळ असेल तर उद्या आणि परवा नक्की जॉईन करा. दादा आपल्याला आता प्रोमो दाखवणार आहे. त्याचा प्रोमो प्रोमो व्हिडिओ आपण पाहूया सर्व जण. हा दादा दाखवते. बरं दाखवा दाखवा. ते झाल्यानंतर आपण 1-2 मिनिटात मी माझ्याकडनं समारोप करते 1 मिनिटामध्ये. हो चालेल. तुम्ही प्रोमो दाखवा. दाखवता येत ना? एक मिनिट. इकडनं दाखवू का? हा इकडनं दाखवता ते. तुमच्याकडनं दाखवताय? नाही दादा दाखवते. आपल्या ऍडमिन मनशक्तीचे ऍडमिन दादा दाखवतात. ओके ओके. तुला सांगितलं होतं. अच्छा एक मिनिट तो करतोय. हा एक वाजता. हा तोपर्यंत आपण हे करते. माझ्या ह्याच्यात असेल.
व्हिडिओ आहे. तो टेक्निकल दाखवता आला तर आपण नक्की तो बघू. खूपच मजेशीर आम्ही तो प्रोमो तयार केलेला आहे मुलांच्याच मदतीने. पण मला जो भाग सांगायचा होता इंट्रोडक्शनरी फक्त लेक्चर होता आत्ता हे. सविस्तर विषय काही सांगणं एक तासाच्या मर्यादेमध्ये शक्य नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन असं करीन की मनशक्ती केंद्रामध्ये जरूर या. मनशक्ती केंद्र आता हळूहळू आम्ही ओपन केले. मनशक्ती सारे एक माइंड जिम म्हणून मला सांगायचं राहिलं. माइंड जिम म्हणून आपण एक प्रचंड मोठं सेंटर मनशक्तीला इथेच पुणे जवळच लोणावळ्यालाच आपण ओपन केलेलं आहे. जे सांगितले मनाची एकाग्रता डेव्हलप करण्यासाठी लहानांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना मज्जा येईल असे वेगवेगळे खेळ जे ब्रेन वेव्सशी रिलेटेड आहेत असे हे खेळ असलेलं एक सेंटर माइंड जिम. फिजिकल फिटनेससाठी आपण जिम मध्ये जातो पण मनाचा फिटनेस वाढवण्यासाठीच हे माइंड जिम आहे. अवश्य सगळेजण या. सुट्टी कधी नाही मनशक्ती केंद्राला सुट्टी नाही. करोना असेल लॉकडाऊन नियम असतील तर आहे नाहीतर एरवी सुट्टी नाही. 9:30 ते 6:30 हे माइंड जिम तुम्हाला बघता येईल. किंवा इन जनरल फक्त मनशक्तीची माहिती घ्यायला तुम्ही केव्हाही नक्की येऊ शकाल. मनशक्ती.org मनशक्तीची वेबसाईट आहे. मनशक्ती ऑनलाईन कोर्सेस म्हणून पण आपली ही ऑनलाईन कोर्सेसची वेबसाईट आहे. जरूर आपण त्याच्यामध्ये सहभागी घेऊ शकता माहिती घेऊ शकता. इथे मला सांगायचा भाग निश्चितपणे पूर्ण करते आणि शेवटी एवढंच सांगेल की निश्चितपणे मुलांची मेधाक्रांती आपल्याला घडवायची, मुलांचा सर्वांगीण विकास आपल्याला घडवायचा आहे. यासाठी तुमची भूमिका ऍज अ टीचर म्हणून अत्यंत महत्वाची आहे. मनशक्तीला टीचर्स बद्दल अतिशय आदर आहे. मी सुरुवातीलाच म्हणलं मी तुमच्यातल्या शिक्षक वृत्तीला वंदन करून मी हे सेशन सुरू केलंय आणि समारोप पण मी त्यालाच वंदन करते आणि मी थांबते. हरिओम. दाखवतो आता तो बघतो. तोपर्यंत काही प्रश्न असतील तर गोरेताई कुणाला काही विचारायचं असेल तर मला सांगा. मला आता इथे स्क्रीन पटकन बघता येत नाहीये. कोणाला काही विचारायचं एक दोन मिनिट याच्यावर तो प्रोमो हे करतोय. प्रोमो याच्यात कसं असेल आपलं चिंतन मेंदूचा ना? नाही नाही मेंदू क्रांती वर्गाचा. चिंटम मेंदू ग्रंथी वर्गाचा प्रोमो त्याला सापडत नाहीये. थोडस त्याला हे होते पण गोरे ते तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही ग्रुपला शेअर करू शकता. मी तुम्हाला पाठवील त्याचा प्रोमो. आपण थांब. गोरे ते तुम्हाला काही बोलायचंय किंवा एंड करायचंय किंवा प्रश्न काही असेल तर पटकन विचारायला हरकत नाही. हॅलो हॅलो आवाज येतोय ताई? हा आता आला.
ओके तर स्क्रीन शेअर करूया का? नाही तो प्रोमो त्याला आता पटकन सापडत नाही काहीतरी. हा आला का तुम्हाला? आला का? हा मी केला शेअर. हा चला करा ना. आवाज येतोय ना? नाही येते. एकच मिनिट ना, मी परत शेअर करते. हा हा टिंटम पिंटम्स आहे ना. स्क्रीन असतो ना. आला ताई? हा डिसेंबरची त्याच्यावर तारीख आहे, पण हे शिबिर उद्याच आहे आपलं 25 आणि 26 डिसेंबर मध्ये घेऊन गेलं आणि उद्या आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर गोरे ते विचारता येणार आहे का त्यांना का काय कसं? हा ताई, आता आहे ना मी 3 प्रश्न काढून ठेवले होते जे महत्वाचे मला वाटले, ज्यांनी चॅट बॉक्स मध्ये विचारलं होतं की त्यांनी असं विचारलंय की मुलांना असे आपण जे सांगतोय ते कसं सांगायचं किंवा पालकांनी याच्यासाठी वेगळा वेळ कसा काढायचा, कारण आता घरच ऑफिस होऊन गेले आणि सगळं एकत्र झालंय, म्हणजे घर ऑफिस शाळा एकाच जागेवरती आता हे सगळं झालंय. अगदी एका वाक्यात सांगू का, पालकांचा क्वालिटी टाइम मुलांना कसा द्यावा, तर मी असं सुचवेल की पालकांनी चिंटम पिंटम धमाल मध्ये सहभागी घ्या आणि रोजचा अर्धा तास फक्त मुलांसाठी त्या चिंटम पिंटम धमालच्या माध्यमातून द्या. हे उत्तर आहे. आणि दुसरा प्रश्न त्यांनी विचारला होता, जसं आपण 1 ते 7 वयोगटामध्ये मुलं ऐकतात आपलं, पण 8 ते 14 वयोगटातली मुलं आपल्यापेक्षा मित्रांचं किंवा बाहेरच्यांच्या जगात मिळाल्यामुळे ते आपल्याला ज्ञान कमी असं त्यांचं मत असतं, तर ते कसं मुलांना त्या मुलांना कसं आपण हँडल करायचं असा त्यांचा प्रश्न होता. त्यासाठी मुलांचे मित्र बना, त्यांच्याशी संवाद साधा, सतत सूचना देऊ नका, त्यांना बोलतं करा. बाहेरच्यांशी मैत्री जशी ती मुलं करतात तसे आपण पण त्यांचे फ्रेंड बनूया आणि अधिक माहितीसाठी बाल समस्या हा अभ्यास वर्ग करूया. एक महत्वाचा प्रश्न जो मला खूपच चॅट बॉक्स म्हणजे वेगळं आणि हे वाटलं, तर त्यांनी असं लिहिलं होतं की मुलं हुशार म्हणता येतील पण त्या हुशारीप्रमाणे विकास झालेला त्यांना दिसत नाही, त्यामागे असं का असेल? म्हणजे की हुशार जसं आपण म्हणलं की आयक्यू खूप लेवल चांगली आहे पण बाकीचं. सुरुवातीलाच मी याचं उत्तर दिलं की मुलांची हुशारी जर तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे वळवली तर ती हुशारी दिसेल ना, चॅनलाइज केली पाहिजे ना मुलांकडची हुशारी, त्यांच्याकडचा वेळ, त्यांची एनर्जी ही चॅनलाइज केली पाहिजे आणि त्यांना सतत सकारात्मक पॉझिटिव्ह गोष्टी, चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजेल, चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजेल, चांगल्या गोष्टी त्यांनी ऐकल्या पाहिजेल, चांगलं पहा बोला ऐका आपण जे म्हणतो, हे जर केलं तर निश्चितच त्यांच्यामध्ये तो बदल होईल.
आज मुलं कितीतरी निगेटिव्ह गोष्टी बघत आहेत, युट्यूबवर कितीतरी चुकीच्या गोष्टी बघत आहेत, आजूबाजूला कितीतरी चुकीच्या गोष्टी बघत आहेत, तर त्याला आपण योग्य पर्याय देणं गरजेचं आहे. चिंटम पिंटम धमालच्या माध्यमातून तो प्रयत्न केलेला आहे. चालेल, आपण हा आपण आहे ना चिंटम पिंटम कार्यक्रमाच जेव्हा सर्टिफिकेट जाते तेव्हा एक लिंक आपण चिंटम पिंटम धमाल कार्यक्रमाची पाठवूया त्याबरोबर त्यांना मुलांना. अगदी मी प्रत्येक इथे आता उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सुचवेल की तुम्ही चिंटम पिंटम धमाल सबस्क्राईब करा. नाहीये नाही तर मी तुम्हाला त्याचा एक छोटासा प्रोमोही दाखवला असता, पण तुम्हाला त्याची लिंक देईल गोरेदाई, तुम्ही ती नक्की लोकांना पाठवा प्रोमोची. टायटल सॉंगच मुलं म्हणजे फिदा आहेत त्या टायटल सॉंग वरच. दोन मिनिटात मी आता 6:35 झालेत ऍक्च्युली. मी तुम्हाला आवाहन करते की पुढच्या वेळेस परत एक नवीन टॉपिक घेऊन मुद्दा घेऊन आपण पुन्हा येऊया मुलांसाठी आणि सर्वांसाठी हे सेशन असंच अरेंज करूया. अतिशय जिकरीने सगळे जण 5 वाजल्यापासून अजूनही खूपच कमी जण लेफ्ट आउट झालेत. हे आपले ज्ञान म्हणजे सगळ्यांना ज्ञान क्युरिओसिटी अजूनही अलाईव्ह आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर आपण यासाठी मी सगळ्यांना माइंड जिम आणि मनशक्तीमध्ये आवाहन करते लोणावळ्याला कधी आता दिवाळीला जाताना येताना नक्की तिथे 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ द्या आणि वर्कशॉपचा दिवस ठरवून तुम्ही नक्की पुढे आपल्या घराला मार्गस्थ व्हा. आता आपण मी टीचर ऍप बद्दल थोडस माहिती देईल ताई आणि आपण हा हा तर आपण याचं समारोप करूया. ताईंचं फीडबॅक फॉर्म नक्की तुम्हाला आवडला असेल तर फीडबॅक फॉर्म मध्ये तसं नक्की नोंद करावी सगळ्या शिक्षकांना आणि पालकांना माझं आवाहन आहे. आपण आता रजा घेऊया म्हणजे चालेल. हरिओम सगळ्यांना. हरिओम. तर मी सर्व शिक्षकांना एक नवीन म्हणण्यापेक्षा पुन्हा एकदा आमंत्रित करते की आपला टीचर ऍपचा जो ऍप आहे त्यावरती अजूनही आपली नाव नोंद चालू आहे. आपण स्वतःला अजूनही नॉमिनेट करू शकता पुरस्कारासाठी. शिक्षक पुरस्कार आपले अजून द्यायचे बाकी आहेत ह्या प्लॅटफॉर्म वरून. आपण स्वतःला नाव नोंद करून घ्या. कोणाला वोट मत द्यायची असेल तर नक्की मत द्या. टीचर ऍप लिंक अभिषेक सर आप अगर ऍप का लिंक डाल सके चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकाल तर ती लिंक आता इथे हा लिंक टाका कारण आता वेळ नाही आहे. आणि आपण जेव्हा सर्टिफिकेट पाठवणार आहोत तेव्हा टीचर ऍपच लिंकही पाठवू आणि चिंटम पिंटम धमाल कार्यक्रमाची लिंकही पाठवू. आपण एक फोरम तयार करू, डिस्कशन फोरम तयार करू टीचर ऍप वरती ज्यावरती आपण डिस्कस करू. कोणाला काही माहिती हवी असेल इथून पुढच्या कार्यक्रमासाठी नक्की आपण त्या टीचर ऍपला भेट द्या. आपला व्हॉट्सअप ग्रुप आता जवळजवळ 3 झाले आहेत, तो तिसराही फुल झालेला आहे. आपण हा जो सगळा टीचर ऍप फोरम आहे तो दर शुक्रवारी 1 ते 1.5 तासाचा मान्यवरांना बोलवून आपण चांगली माहिती शिक्षकांना फ्री मध्ये देत असतो. तर नक्की ह्या प्लॅटफॉर्मचा सर्वांनी आनंद घ्यावा असं मी आवाहन करते. मुलांनाही आवाहन करते की आपण स्वबुद्धीने क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्ह ठेवून आपण आठवणीने पालकांच्या सोबत वाद न घालता, वाद नाही घालायचा, संवाद करायचा. आपल्याला काय पटतंय काय नाही पटतंय बोलून प्रश्न सुटत असतात, न बोलून प्रश्न सुटतच नसतात. तर मी आपण आपली सर्वांची रजा घेते. हा कार्यक्रम इथं जाहीर झाला असं जाहीर करते. आपण आठवणीने आजची फीडबॅक लिंक भरावी त्यामुळे आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे. धन्यवाद. हरिओम सर्वांना. हरिओम. थँक्यू अभिषेक सर. ओके तो एक बार आप चैट सेव कर लीजिए और आप हम लोग फिर लेफ्ट कर सकते हैं. यस मैम. थैंक यू सो मच मैम. थैंक यू.